हॅलो, क्या हालचाल आहे? आज ना मला मंगेश पाडगावकरांच्या त्या ओळी आठवत आहेत की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. प्रेम ज्याला कुठल्याही वयाचं, कुठल्याही जातीचं, धर्माचं किंवा कुठल्याही रंगाचं रूपाचं काहीच बंधन नसतं. हे प्रेम कुणावरही कधीही होऊ शकतं. सो अशीच एक लव्ह स्टोरी सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चमध्ये आहे आणि याच लव्ह स्टोरी बद्दल बोलण्याकरता शिवलक्ष्मी आणि संजयजी आपल्यासोबत आहेत. हॅलो, हाय. हाय हाय, कसे दोघी जण? येस, सध्या तरी नवीन संसारामध्ये आनंदी आहोत. ओके, सो मला एक सांगा ना की तुमची प्रेम कहाणी याची सुरुवात कुठून झाली हो? शिवलक्ष्मी काय सांगितलं? आमची प्रेम कहाणी टिकटॉक वरनं सुरू झाली. ऍक्च्युली मी थोडी एज्युकेटेड आणि मी डान्स कोरिओग्राफर असल्यामुळे मी टिकटॉकवर व्हिडिओ बनवायची. सो मी लाईव्ह ऑप्शन मध्ये आले आणि लाईव्ह वर असताना हजारो लोक मला पाहत होती. त्या हजारो लोकांमध्ये एक नजर यांची पण होती. तो हेही मला टिकटॉकवर लाईव्ह पाहायचे. अचानकपणे टिकटॉक बंद झालं. सो त्यांनी मला युट्यूबवर सर्च केलं. युट्यूबवर जेव्हा सर्च केलं तर त्यांनी मला त्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट होता. त्यातनं मला मेसेजेस करत राहिले. जवळपास 1.5 वर्ष फक्त हे मला मेसेजेस करत होते. बापरे, कधी आम्ही त्यांचा आवाज ऐकला नव्हता आणि एकमेकांना पाहिलं नव्हतं. त्यांनी मला व्हिडिओजवर पाहिले. सिर्फ तुम्हाला प्यार था का अनदेखा अंजाना? येस, लाईक दॅट. अच्छा, मग ती पुढे लव्ह स्टोरी कशी गेली? पुढे काय झालं? पुढे लव्ह स्टोरी टिकटॉकवर मी फॉलो केलं त्यांना. कंटिन्यू रात्री 9:30 दरम्यान ते लाईव्ह असेल. मी लाईव्ह मध्ये कंटिन्यू त्यांना लाईव्ह बघायचो. लाईव्ह काही दिवसानंतर बंद झालं, बॅन पडलं त्याच्यावरती. आणि मी त्यांना अचानक एक दिवस युट्यूब सर्च केलं. मी युट्यूबला ते डायरेक्ट दिसले मला. तर मग युट्यूबला मी त्यांचे पूर्ण जीवन कथा बघितल्या. त्यांचा नंबर एक अचानक नंबर दिसला मला तिथे एक मोबाईल. त्याच्यावरती मी मोबाईल नंबर दिसला. मी कंटिन्यू सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेस मेसेज करायचो. गुड मॉर्निंग, मॉर्निंगला कशा आहेत, बरं आहे का, गोळ्या घेतल्यात? आणि दुपारी मेसेज करायचो, जेवण झालं का? संध्याकाळी ऑफिस रात्रीच्या. आणि गुड नाईट मॅडम. गुड नाईट मॅडम. बस असं जवळपास टिकटॉक बंद झाल्यानंतर 6 महिने चालू होतं. आणि अचानकच एक दिवस अभी असं झालं की मी थोडीशी डिप्रेशन मध्ये होते. आणि त्याच काळात 11 तारखेला त्यांनी 11 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन वीक होता. आणि 11 फेब्रुवारीला त्यांनी मला अचानकपणे व्हॉट्सअपवर कॉल केला. आणि त्यावर आम्ही दोघे जण एकमेकांशी म्हणजे ऑडिओ कॉल होता व्हॉट्सअपचा, तर एकमेकांशी बोललो आम्ही. आणि गंमत करायची म्हणून मी त्या रात्री दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल केला. रात्री 11 वाजता कॉल चालू झाला होता, तर पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही दोघं एकमेकांशी बोलत होतो. बापरे. आणि एकमेकांच्या आवडी, येस येस, आणि व्हिडिओ कॉल वर होतो आम्ही. अगदी त्यांच्या मोबाईलची बॅटरी लो व्हायची तर ते चार्जिंगला लावून बोलत होते. आणि मी पण बेड जवळ चार्जर आहे तर ते कनेक्ट करून एकमेकांशी आम्ही गप्पा करत होतो. आणि 5 वाजेपर्यंत एकमेकांच्या आवडी निवडी या सगळ्या गोष्टी ठरल्या. शेवटचा त्यांना आवडीनिवडींचा प्रश्न आल्यावर त्यांनी विचारलं की तू काय छान बनवतेस. मी त्यांना सांगितलं मी भरल्या वांग्याची भाजी छान बनवते. ओके. त्यांनी सांगितलं की भरलं वांग इज माय फेवरेट. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, उद्या भरलं वांग बनवते, तुम्ही या माझ्याकडे जेवायला. आणि आले ते 12 फेब्रुवारीला. ओहो, क्या बात आहे. तुम्ही आता म्हणत तुम्ही रात्री फोनवर बोलायचा, फोन कोण करायचं, तुमच्याकडे जायचं की संजयकडे जायचं फोन? खरं तर पहिल्यांदा त्यांनी मला कॉल केला होता. बट मी त्यांना पहिल्यांदा कॉल केला, मॅडम तुमच्याशी थोडं 2 शब्द बोलायचे. हा ठीक आहे म्हणून चालतो. एक 15 मिनिटानंतर वापस कॉल मी मला मेसेज आला, व्हॉट्सअपलाच मेसेज आला. मी व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर मला वापस 15 मिनिटानंतर कॉल मी ठीक आहे. मी वापस मग घरापासून थोडं दूर अंतरावरती गेलो कॉल बोलण्यासाठी. तर त्यांच्यासोबत 5 मिनिटं बोललो. 5 मिनिटं बोलल्यानंतर जेवण झालं. त्यांनी विचारलं जेवण झालं का, कशी तब्येत, बरी का? हो बोलले ठीक आहे जेवण झालं. आणि अचानक मी रात्री झोपलो 11 वाजेच्या दरम्यान. नितीन बांगुडे साहेबांचे मी व्हिडिओ बघत होतो शिवचरित्र. त्याच्यानंतर यांचा व्हिडिओ मी बघत होतो स्क्रोल करत असताना. आणि मी दिसले आणि त्याच टायमिंगला मी गंमत करायची म्हणून की एखादा 1 वर्षापासून कुणीतरी आम्ही त्रास देते यार, सकाळी गुड मॉर्निंग, दुपारी जेवण केलं का, गोळ्या घेतल्या का, एवढी काळजी. इरिटेट होत रे, एवढी काळजी कुठे एखाद्या किन्नराची करतात? तर मला असं वाटलं की मला इरिटेशन व्हायला लागलं. म्हटलं याची मज्जाच करते आज याची. म्हणून मी 11 वाजेला कॉल केला. पहाटे 5 पर्यंत तो कॉलच चालू राहिला. आणि खूप
आवडी निवडी खूप जुळल्या आम्ही आणि मग वांग्याची भाजी खायला बोलवलं तर पहिला पर्सन आहे की माझ्यासोबत ताटात जेवायला बसल्यानंतर पहिला घास मला असं भरवलं की घ्या मॅडम मी तुमच्यासाठी आलोय आणि तुम्हाला हा घास खावाच लागेल. त्यावेळी थोडी भावनिक झाले होते आणि भावनेच्या भरामध्ये मनामध्ये एक दर्पण आलं होतं की आधी थोडी डिप्रेशन मध्ये असताना आता पुन्हा त्याच वळणावर जायचं का, आयुष्यामध्ये सेकंड चान्स घ्यायचा असतो. सो मी थोडस मी पण त्यांना घास वगैरे भरवला आणि पुढे मग त्यांनी जेवण झाल्यानंतर डायरेक्टली आय लव्ह यू आणि तुम्ही माझ्याशी लग्न करणार का मला ते आवडतात डायरेक्टली प्रपोज. पण मला तुम्ही आता म्हणालात की हे सगळं फेब्रुवारी महिन्यामधले ना, व्हॅलेंटाईन वीक प्रेमाचा महिना. संजय मग तू शिवलक्ष्मीला कसं प्रपोज केलं होतं, कुठल्या स्टाईल मध्ये केलं होतं, काही गाणं गायलं होतं, फूल दिलं होतं, स्काईप होत होतं? नाही तसं काहीच केलं नाही. जेवण झाल्यानंतर थोडं रिलॅक्स झालो, फ्री झालो आम्ही गप्पा मारता मारता अचानक त्यांना बोलवलं. गप्पा मार एकदम असं आपलं साधारण तू मला खूप आवडतेस आणि तू माझ्याशी लग्न करशील का, एवढं सहज बोलून टाकलं, एवढं सहज बोलून टाकलं. मी अशी बघत होते हा का माझ्याशी लग्न करणार, मग तुम्ही तुमच्या फॅमिलीला सांगा म्हटलं. मग मी सांगितलं माझ्या आयुष्यात एक अंधारा कोपरा आहे, त्यांनी सांगितलं की माझ्याही आयुष्यात एक अंधारा कोपरा आहे. सो आम्ही दोघांनी एकमेकांचे अंधारे कोपरे जे आहेत ते एकमेकांना शेअर केले आणि आम्हाला असं वाटलं की दोघांच्या फॅमिलीला सांगून या सगळ्या गोष्टी कराव्यात. तर त्यांनी त्यांच्या फॅमिलीला सांगितलं आणि रीत सर मला दोनच महिन्यात म्हणजे 14 फेब्रुवारीला आम्ही एकमेकांना होकार दिला आणि 14 एप्रिलला हे रीत सर त्यांच्या फॅमिलीला घेऊन माझ्या घरी लग्नाची मागणी घालायला आले आणि माझ्या भावाने रीत सर लग्न कांदा पोह्यांचं कार्यक्रम झाला म्हणजे रीत सर. हो हो हो, पण कांदा पोहे नव्हते, खरं तर चहा आणि जेवणाचाच भेट होता डायरेक्ट. नक्कीच शिवलक्ष्मी आणि संजय ज्यावेळेस मी ही गोष्ट तुमच्या घरच्यांना सांगितली आय कॅन अंडरस्टँड की हे पसवणं त्यांच्यासाठी थोडस अवघड असेल, है ना. सो घरच्यांची रिएक्शन काय होती, ते कसे तयार झाले घरचे? नाही पहिलं तर माझ्या घरच्यांना हे सर्व गोष्टी माहित असत. मम्मी देव धार्मिक आहे, मम्मी त्यांच्या लोकांमध्ये उठणं बसणं बोलणं घरी लोक येणं जाणं सर्व माहित असत मम्मी, त्याच्यामुळे अडचणच आली नाही त्याच्याबद्दल. म्हणजे माझ्या सासूबाई ज्या आहेत ना ऍक्च्युली त्या सरपंच होत्या आणि थोड्या राजकीय वातावरणाची व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे समाजात काय घडतं या गोष्टींबद्दल त्यांना माहिती असतं की कुठे काही घडलं तर काय होऊ शकतं आणि त्याची रिएक्शन काय होऊ शकते. आणि त्या देवधार्मिक आराधी समाजात मोडतात तर त्या आमच्यासारख्या किन्नर लोकांमध्ये बसणं उठणं या सगळ्या गोष्टी खूप छानपणे हँडल होतात त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना किन्नर लोकांची स्वभाव आणि त्यांचं जीव लावणं हे सगळे प्रकार माहिती होते, म्हणून त्यांना जास्त पचवणं अवघड गेलंच नाही. खूप इझी पचवणं अवघड केलं माझ्या घरच्यांना अवघड गेलं, कारण सर आई भाऊ आणि हे सोबत आले लग्नाची मागणी घालायला आणि माझा भाऊ जस्ट शॉक, काय लग्न करणार तुला माहितीये का ती किन्नर आहे? हो माहिती मला. तुला माहितीये का तिच्या लाईफ मध्ये असं असं घडलंय? हो माहितीये मला. मग तुला माहितीये का ती करोडपती? हो माहिती मला. मला ते काहीच नको, सगळी प्रॉपर्टी तुम्हाला घेऊन टाका, फक्त मला साडीवर शिवलक्ष्मी पाहिजे, देणार का ते सांगा नाहीतर मी तिला घेऊन इतक्या स्पष्ट शब्दात माझ्या भावाकडे मागणी केली. क्या बात आहे. आणि मग शिवलक्ष्मी आणि संजय तुमचं हे लग्न झालं कसं नेमकं? खूप साध्या पद्धतीने, थोडीशी मी टिकटॉक इकडे तिकडे खूप थोडीशी लोकांच्या पब्लिसिटी आहे माझ्या. लॉकडाऊनचा इफेक्ट का की मुद्दामून? नाही तसं नाही, सांगते मी खरं तर आमच्या दोघांचं पब्लिसिटी जी आहे ना टिकटॉक वगैरे इकडे सगळीकडे होती माझी, लोक मला शिवलक्ष्मी आईसाई म्हणून ओळखत होते, मी किन्नर आखाड्यातून होते आणि लोकांशी धार्मिक आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मी लोकांच्या मनामध्ये बसलेली होते. तर आम्हाला दोघांना असं वाटलं, म्हणजे मला स्वतःला तो पर्सनल अनुभव आहे की माझी दरवर्षी जी आषाढ महिन्यामध्ये येडेश्वरीची कलश मिरवणूक असते त्याला न बोलवता मागच्या 2 वर्षाला हजारोनी पब्लिक जमा झाली होती विदाउट एनी इन्व्हिटेशन, लोक फक्त दर्शनासाठी आले. सो मी लग्न करणार आहे म्हटल्यानंतर लोकांना जर थोडी पण लिंक लागली तर किती गर्दी होणार आणि किती इरिटेट होणार हे आम्हाला चांगल्या प्रकारे कळून चुकलं होतं. सो आम्ही लग्नाची तारीख 1 जून धरली आणि लोकांना 25 जून सांगितलं आणि कुठून तरी माहित नाही यार, पण अचानकपणे काय झालं माहितीये का, ज्या दिवशी माझी मूळ परतणी होती ना त्या दिवशी मला माझा भाऊ घ्यायला आलेला होता आणि 13 तारखेला आणि त्या दिवशी अचानक मला डायरेक्टली व्हॉट्सअपला एक व्हिडिओ पडला, न्यूज चॅनल होतं कुठला तरी आणि त्यात डायरेक्ट
एक युवक की अनोखी शादी की कहानी, किन्नर के साथ की शादी, ओ माय गॉड, माझी बातमी लीक झाली, लग्नाचे व्हिडिओज लीक झाले. मी खूप शॉक झाले की कोणीतरी आहे की ज्याने आमचे व्हिडिओज लीक केले. आणि त्यानंतर मग मीडियावाल्यांनी जो आमच्या घरी लाईनचा राबता सुरू केला, आम्ही दोघ जण इरिटेटेड होऊन गेलो. अगदी आमच्या दोघांना लग्नानंतर आज 28 दिवस झाले, पण असा निवांत वेळ मिळालाच नाही. अच्छा, मग जर का हा निवांत वेळ मिळाला तर तुम्हाला कुठे जायला आवडेल? आम्ही दोघे जण कुल्लू मनालीला जायला प्लॅन करतो. कुल्लू मनाली? पण सध्या मात्र लॉकडाऊन मुळे काही शक्य नाही वाटत आहे ना. हा, पण तरी जाऊया ना काहीतरी. लॉकडाऊन संपणार ना लॉकडाऊन कधीतरी, कधीतरी चालेल. आमच्या दोघांना एकमेकांशी वेळ जास्त घालवता नाही आला, बिकॉज एकदम 1.5 वर्ष एकमेकांचा कनेक्शन मध्ये फक्त मेसेजिंग वर. अचानक बघितलं, बघितल्यानंतर 2 महिन्यामध्ये फक्त 2-3 भेटी एकमेकांच्या, आणि त्याही असं पब्लिक प्लेसवर भेटणं वाटणं, फक्त हाय हॅलो, पाणीपुरी खायला मला इन्व्हाइट केलं, मी पाणीपुरी खायला गेली. कोणी कशाला इन्व्हाइट करतं कॉफी वगैरे, पण यांनी मला पाणीपुरी खायला इन्व्हाइट केलं होतं, बिकॉज माझ्या खूप साऱ्या आवडीनिवडी त्यांनी जाणून घेतल्या होत्या. सो मला तसं बोलवलं आणि आम्हाला असं निवांत वेळ मिळाला नाही, डायरेक्ट लग्नच झालं. आणि लग्न झाल्यानंतर जो निवांत वेळ मूळ परत नंतर मिळायला पाहिजे तो मीडियावाल्याने. अच्छा शिवलक्ष्मी, 2 इंटरव्ह्यू असतात डेली, 2 तरी इंटरव्ह्यू असतात. शिवलक्ष्मी, लग्नानंतर तुमचा सासरचा पहिला दिवस कसा होता, काय सांगाल? म्हणजे काय झालं? छान. खर तर प्रत्येक मुलीला आई वडिलांकडनं अपेक्षा असते की माझं माझं वय झाल्यानंतर मला मुलगा पाहावा, लग्न करून द्यावं, आणि मला सासरी पाठवावं, त्या सासरी माझं माप ओलांडलं जावं, तिथे मला लक्ष्मी मानलं जावं, हे मुलीचं स्वप्न असतं. बट मी मुलगी नाही, मी आय एम ट्रान्सजेंडर, आणि मी या लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन स्वप्न पाहायला लागली की संजय सोबत लग्न